आज आपण चित्रालेखाबद्दल शिकूयात आपण वर्तमानपत्रात किंवा किंवा वर आकडेवारीला डेटा कोणत्या चित्र वस्तू वस्तूच्या भागात दर्शवलेले नक्की बघितले असेल अंकांच्या ह्या निरूपणास चित्रालेख म्हणजे पिक्टोग्राफ असे म्हणतात जसे की ह्या चित्रालेखात भारतातील तीन वर्षाचा पेट्रोलचा खप दर्शवलेला आहे अशाच प्रकारे भारतातील सन दोन हजार सतरा अठरा मधील पिकांचे अंदाजे जे एस्टिमेटेड उत्पादन कसे होते याची माहिती या चित्रालेखातून मिळते अशाच प्रकारे इथे दर्शवलेला चित्रालेख एका गावातील टीव्हीवर भिन्न प्रकारच्या चॅनल बघणाऱ्यांची संख्या दर्शवतो इथे बातम्यांचे चॅनल बघणाऱ्यांची संख्या तीन चित्रांमध्ये दर्शवलेली आहे इथे एका चित्राचे मूल्य शंभर दर्शक असल्यामुळे आपण म्हणू शकतो की गावात बातम्या बघणाऱ्यांची संख्या तीन गुणिले शंभर बरोबर तीनशे दर्शक आहे मनोरंजनांची चॅनल बघणाऱ्यांची संख्या दर्शवण्यासाठी पाच पूर्ण चित्र आणि एक अर्धे चित्र बनवले आहे एका चित्राचे मूल्य शंभर दर्शक असल्यामुळे आपण अर्ध्या चित्राचे मूल्य शंभरच्या अर्धे म्हणजे पन्नास घेऊ शकतो अशा प्रकारे मनोरंजन चॅनल बघणाऱ्यांची संख्या असेल पाच गुणिले शंभर दर्शक अधिक पन्नास दर्शक बरोबर पाचशे पन्नास दर्शक अशा प्रकारे तुम्ही सांगू शकाल का विज्ञानाचे चॅनल बघणाऱ्यांची संख्या किती असेल विचार करा चला मी सांगते ती असेल चार गुणिले शंभर दर्शक बरोबर चारशे दर्शक अशाच प्रकारे क्रीडा चॅनल बघणाऱ्यांची संख्या आहे चारशे पन्नास दर्शक चित्रालेख केवळ बघून ही माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन मिळवली जाऊ शकते जसे इथे सगळ्यात जास्त चित्रे मनोरंजनाच्या ओळीत आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की ह्या सर्व चॅनल्समध्ये मनोरंजनाचे चॅनल बघणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे विज्ञान आणि क्रीडा चॅनल बघणाऱ्यांच्या संख्येतील फरक अर्ध्या चित्राने दर्शवला आहे जे पन्नास दर्शकांना दर्शवते तुम्ही सांगू शकता का की मनोरंजन आणि क्रीडा चॅनल बघणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे विचार करा चला मी सांगते इथे मनोरंजन आणि क्रीडा चॅनल बघणाऱ्यांसाठी नऊ पूर्ण चित्रे आणि दोन अर्धी चित्रे आहेत म्हणजे एकूण दहा चित्रे बनवली आहेत अशा प्रकारे हे चॅनल्स बघणाऱ्यांची एकूण संख्या असेल दहा गुणिले शंभर दर्शक बरोबर हजार दर्शक अशाच प्रकारे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतः सोडवा सर्वात कमी कोणते चॅनल बघितले जाते कारण सांगा मनोरंजनाचे चॅनल आणि क्रीडा चॅनल बघणाऱ्यांच्या संख्येत किती फरक आहे गावात एकूण किती दर्शक आहेत आता तुम्हाला चित्रलेखाबद्दल समजले असेल आज आपण चित्रलेखाच्या बाबतीत शिकलो पुढील व्हिडिओमध्ये आपण काही मजेशीर उदाहरणांद्वारे ही आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊ